नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो यूट्यूबवरील या B6 चॅनलवर। आज आपण फ्युएल सप्लाय सिस्टीम विषयी माहिती पाहणार आहोत। डिझेल टँककडून फ्युएल प्रेशरनं वळून हे इंजिनपर्यंत कसं पोहोचवलं जाते याबाबतची माहिती मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला डिझेल फ्युएल सप्लाय सिस्टीमचे दोन प्रकार पाहायचे आहेत। त्या दोन प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटी फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम, आणि जो दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकारचं नाव आहे प्रेशर फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम। आता ग्रॅव्हिटी फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम म्हणजे काय? तर या ग्रॅव्हिटी फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वापर करून घेतला आहे। त्यासाठी टू व्हीलर गाडीवर जे इंजिन असते त्या इंजिनच्या वर फ्युएल टँक ही फिट केलेली असते, आणि फ्युएल टँक मधलं फ्युएल हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं आपोआप इंजिनकडे त्या फ्युएलचं वहन होऊन त्या फ्युएलला इंजिनपर्यंत पोहोचविलं जाते। म्हणजे या फ्युएलला प्रेशरनं खेचण्यासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता भासत नाही, म्हणून याला ग्रॅव्हिटी फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम असं म्हटलं जाते। दुसरी जी सिस्टीम आहे तिचं नाव आहे प्रेशर फीड फ्युएल सप्लाय सिस्टीम। प्रेशरचा अर्थ आहे की फ्युएल हे डिझेल टँक मधून प्रेशरने खेचणे आणि इंजिन पर्यंत पोहोचवणे। याच्यासाठी जी डिझेल टँक असते ही डिझेल टँक फ्रेमवर इंजिनच्या मागील बाजूस फ्रेमवर ही नटबोल्टच्या सहाय्याने फिट केलेली असते। डिझेल टँक ही स्टील ट्यूब पासून किंवा फायबर पासून तयार केली जाते। या डिझेल टँक मध्ये 2 ते 3 कप्पे दिलेले असतात, आणि या कप्प्यामुळे डिझेल फ्युएल हे हेंकळू नये किंवा डिझेल टँक मधून साडू नये याच्यासाठी हिच्यामध्ये कप्पे दिलेले असतात। डिझेल टँक पासून निघालेली पाईपलाईन ही वॉटर सेपरेटरला फीड केलेली असते। आता या वॉटर सेपरेटरचं काम काय आहे? तर डिझेल टँक मध्ये जर काही पाण्याचा अंश असेल तर तो अंश काढून टाकण्यासाठी या वॉटर सेपरेटरचा वापर केला जातो। त्यानंतरचा जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे फीट पंप, आणि हा फीट पंप फ्युएल पंपावर फिट केलेला असतो, आणि या फ्युएल पंपाच्या कॅमशाफ्टद्वारा या फिट पंपाला ड्राईव्ह दिली जाते। आणि या फिट पंपाचं मुख्य कार्य म्हणजे डिझेल टँक पासून फ्युएल खेचणे आणि FI पंपाला पाठवणे। फिट पंप आणि फ्युएल इंजेक्शन पंप याच्यामध्ये जो एक पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे डिझेल फिल्टर। आता डिझेल फिल्टरचं जे काम आहे ते काम म्हणजे डिझेल टँकमधून जेव्हा आपण फ्युएल खेचतो तेव्हा त्या डिझेलमध्ये काही कचरा अडकलेला असतो किंवा काही घाण असते, तर ती घाण किंवा तो कचरा काढून टाकण्यासाठी या फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये डिझेल फिल्टरचा वापर केला जातो। आणि या डिझेल फिल्टरकडून साधारणपणे 4 मायक्रॉन इतक्या जाडीचा कचरा अडकविला जाऊन शुद्ध फ्युएल हे FIPला पाठविले जाते। FIP म्हणजे फ्युएल इंजेक्शन पंप, आणि हा फ्युएल इंजेक्शन पंप इंजिनवर फिट केलेला असतो आणि इंजिनच्या कॅमशाफ्टद्वारा या पंपाला ड्राईव्ह दिली जाते। फ्युएल इंजेक्शन पंपाचं काम काय आहे? तर फ्युएल इंजेक्शन पंपाचं काम आहे तर फ्युएल फीट पंपाकडून आलेल्या फ्युएलमध्ये प्रेशर निर्माण करणे आणि हे प्रेशरयुक्त फ्युएल इंजेक्टरला पुरवणे, याच्यासाठी हा FI पंप दिलेला असतो। आणि दुसरं याचं महत्वाचं काम म्हणजे फायरिंग ऑर्डरनुसार इंजिनमध्ये एक फायरिंग ऑर्डर असते, आणि त्या फायरिंग ऑर्डरनुसार प्रत्येक इंजेक्टरला फ्युएल पुरवण्याचं काम हा FIP करत असतो। FIP कडून निघालेली जी हाय प्रेशर पाईपलाईन आहे तिला आपण HP लाईन असं म्हणतो, पण तिला हाय प्रेशर पाईपलाईन असं सुद्धा म्हटलं जाते। आणि ही हाय प्रेशर पाईपलाईन फायरिंग ऑर्डरनुसार सिलेंडर हेडमध्ये फिट असलेल्या इंजेक्टरला फिट केलेली असते। आता जेव्हा इंजिन आपण स्टार्ट करतो तेव्हा फीट पंप हा FIP कडून फिरवला जातो, आणि फीट पंपाकडून डिझेल टँक मधलं प्रेशरयुक्त फ्युएल हे ओढलं जाते, आणि हे ओढलेलं फ्युएल डिझेल फिल्टर मार्फत FI पंप गॅलरीमध्ये येते। FI पंप गॅलरीमधून ते फ्युएल हाय प्रेशर पाईपलाईनद्वारा इंजेक्टरला पुरविलं जाते, आणि या इंजेक्टरकडून त्या फ्युएलचं ॲटोमायझेशन केलं जाते, आणि ॲटोमायझेशन करून हे तुषारयुक्त फ्युएल सिलेंडर हेडमध्ये फिट असलेल्या कंबक्शन चंबरमध्ये हे फ्युएल फवारलं जाते।
पिस्टन कडून जेव्हा हवा कॉम्प्रेस केली जाते तेव्हा या कॉम्प्रेस केलेल्या फ्युएलवर इंजेक्टरद्वारा फ्युएलचा स्प्रे करून इथं कंबक्शन निर्माण होते, म्हणजे ज्वलन तयार होते, आणि ज्वलन तयार झाल्यामुळे या ठिकाणी पॉवर निर्माण केली जाते आणि ही पॉवर पिस्टनद्वारा कनेक्टिंग रॉडद्वारा क्रँकशाफ्टला पाठवली जाऊन ती पॉवर क्रँकशाफ्ट मार्फत फ्लायव्हील आणि फ्लायव्हील मार्फत ट्रान्समिशनला पुरविली जाते आणि अशा प्रकारे ती गती त्या इंजिनला किंवा त्या वाहनाला पोचविण्याचं काम या फ्युएल सिस्टीमकडून केलं जाते. आज आपण प्रेशर फील्ड फ्युएल सप्लाय सिस्टीमविषयी माहिती पाहिली आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स फ्युएल इंजेक्शन सिस्टीमविषयी माहिती पाहणार आहोत.